हे इथे असलेले मगदुम बाबा सदरगा याच्या समोर समुद्रामध्ये अनधिकृतरित्या मी त्याचे सॅटेलाईट फोटो पण पाहिले काही नाही होत तिकडे हे गेल्या दोन वर्षामध्ये इथे उभं केलं माहीम पोलीस स्टेशन तिकडे जवळ आहे लक्ष नाही महानगरपालिकेचे लोक फिरत असतात पाहिलं नाही दिवसा ढवळ्या तुमच्या डोळ्यासमोर जर समजा इथे समुद्रामध्ये हे समोरचा हाजी अली नवीन हाजी अली करणार आता प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पोलीस कमिशनर यांना महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी आजच सांगतो महिन्याभराच्या आज जर कारवाई झाली नाही हे जर तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय इथे राहणार नाही मग चला काय व्हायचं ते होऊन जाऊन देत अशा प्रकारे जर कोणालाही जर समजा तुम्ही सवलती देत बसाल आणि कोणाहीकडे जर दुर्लक्ष करत बसाल मग आमच्याकडे पण दुर्लक्ष करा वाटेल ते फाजील चाळे चालू देणार नाही मी तुम्हाला सांगतो ना एकदा राज्य जर माझ्या हातामध्ये आलं ना अखर राज्य सुतासारखं सरळ करून ठेवीन मी परत कोणाची वाकडी हिंमत नाही होणार बघायची चला कोणी यावा आणि आम्हाला टपली मारून निघून जावा तुमच्या डोळ्यात एकच या सगळ्या गोष्टी घडतायत इथे घडतायत बाहेर घडतायत आमचं लक्ष नाही आम्ही राजकारणात गुंतलोय म्हणून तुम्हाला तुमची ताकद ही सतत तुम्हाला, तुम्हाला दाखवावीच लागेल गरज नाही खरं तर पण दाखवावी लागेल जसोज मुसलमान वर्ग जो आहे मुसलमान समाज जो आहे या महाराष्ट्रामधला त्याला तरी हे मान्य आहे का दिवसा ढवळ्या काही करायचं तुम्ही कुठचीही अनधिकृत बांधकामं उभी करायची कुठचा कसला दर्गा कोणाची समाधी आहे ती माशाची <laughs> चालेल पेंगवीन नाही नाही पण राज्य राज्यकर्ते ज्या वेळेला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतलेले असतात ना त्यावेळेला बाहेरचे लोक काय का करू शकतात काय करतात एवढंच फक्त म्हणून मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवलं याच्यासाठी म्हणून तो हा स्क्रीन लावला होता माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे येणारी रामनवमी जोरात साजरी करा येत्या सहा जूनला आपल्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत मी स्वतः रायगडावरती जाणार आहे आपणही सर्वांनी या माझ्या आज या गुढीपाडव्याच्या दिवशी फक्त आपल्या सर्वांना माझ्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे दक्ष राहा बेसावध राहू नका